ओम नमो दुर्गाय नमः। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नवरात्रीमध्ये घराघरामध्ये घटस्थापना झाली असून प्रत्येक घरात मातेच्या आगमनामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रत्येक दिवस आपण आनंदोत्सव म्हणून साजरा करतो। नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळेच महत्त्व आहे। मग आज आपण 3 ऑक्टोबर रोजी असणारी नवरात्रीची अष्टमी तिथी, 8वी माळ, जिलाच आपण दुर्गाष्टमी देखील म्हणतो, या दिवशी केलेल्या पूजन उपायातून मानले जाते की माता प्रसन्न होऊन व्यक्तीच्या मनातील इच्छा शीघ्र पूर्ण होते। या अष्टमीच्या दिवशी आपण जर या विधीने मातेसमोर 5 दिवे प्रज्वलित केले तर मातेच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असे मानले जाते। मित्रांनो, हा नवरात्रीचा पर्व 4 ऑक्टोबर 9वीपर्यंत चालणार आहे। या नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत केले जाते, परंतु आपणास हे व्रत 9 दिवस करणे शक्य झाले नसेल तर आपण अष्टमीला व नवमी तिथीला हे व्रत करू शकता। दोन्ही दिवस आपल्याला शक्य नसेल तर आपण नवमी तिथीला हे व्रत केले तरी देखील चालणार आहे। म्हणजेच आपले शरीर व आरोग्य आपल्याला ज्या पद्धतीने साथ देत आहे त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने आपण श्रद्धापूर्वक हे व्रत एक दिवस जरी केलं तरी देखील चालणार आहे। मित्रांनो, सप्तमी अष्टमी नवमी तिथीला कुलदेवीचे विशेष पूजनाचर केले जाते। देवीला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात, या दिवशी वेगवेगळे नैवेद्य बनवले जातात, देवीची ओटी भरली जाते, कुंकुमार्चन केले जाते। मग आपण अष्टमी तिथीला कुलदेवीचे विशेष पूजन करत असाल, जर तुम्ही रात्रीच्या वेळी महाअष्टमी कुलदेवीचे पूजन करत असाल तर तुम्हाला रात्रव्यापिनी अष्टमीला हे पूजन करावे लागणार आहे, की जी 2 ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथी रात्रव्यापिनी असणार आहे। म्हणजेच 2 ऑक्टोबर सायंकाळी 5:58 अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे आणि ती अष्टमी तिथी समाप्त होणार आहे 3 ऑक्टोबर दुपारी 3:15। म्हणजे रात्रव्यापिनी पूजन करत असाल तर आपण 2 ऑक्टोबर रात्री करायचं आहे, आणि सूर्यदेवव्यापिनी पूजन करत असाल तर आपण 3 ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथीचं सकाळचं पूजन करायचं आहे। 3 ऑक्टोबर दुपारपासून नवमी तिथी प्रारंभ होत आहे आणि 4 ऑक्टोबर रोजी दुपारी ती नवमी तिथी समाप्त होणार आहे। मग आता हा उपाय, विशेष उपाय कसा करायचा, तर अष्टमी तिथीला आपण कुलदेवीचं विशेष पूजन करायचं आहे। त्यांना वस्त्रादी सामग्री अर्पण करावी, मातेचे पंचोपचार पूजन करावे, देवीची ओटी भरावी, धूपदीप लावावा, त्यांना विशेष नैवेद्य दाखवावा। त्यानंतर मातेचे आशीर्वाद प्राप्तीसाठी आपण कणकेचे 5 दिवे बनवायचे आहे। हे दिवे बनवत असताना कणकेमध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यापासून ते 5 दिवे बनवावे। आणि ते दिवे बनवत असताना आपल्याला चौमुखी दिवे बनवायचे आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये वात चारही ठिकाणी वात प्रज्वलित होईल। 4 मुखांचा दिवा आपल्याला तो बनवायचा आहे आणि त्यामध्ये वात लावल्यानंतर आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि ते सर्व दिवे, 5ही दिवे आपण एका ताटामध्ये घेऊन ते दिवे प्रज्वलित करायचे आहे। नंतर मग ते ताट घेऊन आपण ज्या ठिकाणी मातेचे पूजन केले आहे, कुलदेवीचे पूजन केलेलं आहे, त्या ठिकाणी ते ताट मातेसमोर ठेवायचं आहे व त्या दिव्यांचं विधिवत पूजन करायचं आहे। आणि दिव्यांचं पूजन झाल्यानंतर मातेसमोर आपण हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे, आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे। म्हणायचं आहे, हे जगज्जननी जगदंबा माता, आम्ही आपणास शरण आलो आहोत, आमच्या मनातील इच्छा आपण शीघ्र पूर्ण करावी। त्यानंतर डोळे बंद करून मातेचे मनोभावे स्मरण करावे, ध्यान करावे, मातेच्या मंत्राचा मनोभावे जप करावा, ज्यामुळे मानले जाते की माता कुलस्वामींनी प्रसन्न होऊन आपल्या घरकुटुंबाला आशीर्वाद देते, सर्व विघ्न नकारात्मकता दूर होऊन यश सुखसमृद्धीची प्राप्ती होते। हा उपाय आपण 3 ऑक्टोबर रोजी कधीही करू शकता। फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण स्नान कर्म करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मग हा उपाय व पूजन करायचं आहे। अगदी श्रद्धा व मनोभावे हे विधिवत पूजन व उपाय करायचा आहे। या ब्रह्मचर्य व्रताचं देखील आपल्याला पालन करायचं आहे आणि तसेच अष्टमी तिथीला कन्यापूजनाचं देखील महत्त्व आहे, त्यामुळे अष्टमी तिथीला आपण कन्यापूजन देखील करायचं आहे। 9 कन्यांना आपण आमंत्रित करायचं आहे। 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंतची कन्यांना आपण आमंत्रित करून त्यांना यथोचित स्वागत करून त्यांना भोजन द्यायचं आहे, तसेच त्यांना त्यांच्या आवडती सामग्रीचं साहित्याचं दान देखील करायचं आहे, त्यांचं पूजन करायचं आहे। जर आपल्याला 2 वर्ष ते
10 वर्षापर्यंत जी कन्या नसेल मिळत तर त्या पुढील वयाच्या कन्यांना देखील आपण आमंत्रित करून त्यांचं पूजन करू शकता, कारण की सर्व कन्या या पूजनीय आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अष्टमी तिथीला हा विशेष उपाय अवश्य करावा। धन्यवाद।